स्वदेशीवरती शब्द लिहिले म्हणजे नाट्यगीत तयार झालं किंवा आपल्या पूर्वजांनी तशा पद्धतीने नाट्यगीत रचली असा आपला एक समज असतो. पण खरं सांगायचं तर ते 100% सत्य नाही. याच कारण की मूळ बंदिश निवडताना त्याला निकष कोणते होते ते पण फार महत्वाचं. भास्कर बुवा बखले किंवा मास्टर कृष्णराव यांनी जेव्हा मूळ बंदिशींवर ज्या चाली दिल्या त्यावेळी नाटकातल्या रसाला अनुरूप असा भाव ज्या बंदिशींना निर्माण होतो तेवढ्याच बंदिशी निवडल्या. बरं, बंदिशी कलाकारांना शिकवताना जशाच्या तशा शिकवलेल्या नाही, तर त्या शब्दांना व्यक्त होण्यासाठी त्यातल्या मधला ज्याला आपण हल्ली बिटवीन द लाईन म्हणतो तो अभिनय प्रकट करण्यासाठी त्याला वाव राहावा, जागा राहावी, अशा पद्धतीने ती त्याची रचना ही कलाकारांच्या गळ्यामध्ये बसवलेली आणि म्हणून ही नाट्यपद इतका उत्तम रस निर्माण करू शकली. नुसतीच जर बंदिशी गायल्या गेल्या असत्या तर ती नाट्यपद गेली 100 वर्ष अजरामर झाली नसती हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी आपण हरिभाऊंनी वाजवलेली बंदिश ऐकली, आता तेच नाट्यपद नाटकामध्ये कसं वाजवलं जातं हेच आपण हरिभाऊंच्याच बोटातून ऐकणार आहोत. या रमणी मजसी निज धाम हे पद आहे. Thank you.
Thank you.